जामखेड एसटी कर्मचाऱ्यांना गेल्या 40 वर्ष वेळोवेळी मदत केली आहे, आधार दिला, त्यामुळे खरा एसटी कर्मचारी पवारसाहेबांच्या घरापर्यंत अशा पद्धतीनं जाणार नाही। हे मुद्दाम होऊन जाणीवपूर्वक केलेलं काम आहे। जे जिथे आले ते एसटी कर्मचारी होते का, ते कोणत्या परिस्थितीत होते, हे सत्य बाहेर येईल अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली। अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांशी परिसंवाद कार्यक्रमानंतर ते पत्रकारांशी बोलत होते। राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या मुंबई येथील सिल्व्हर ओक बंगल्यावर एसटी कर्मचाऱ्यांनी दगडफेक करत आंदोलन केलं। त्यानंतर गुणरत्न सदावर्ते यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर माझ्या जीवितांचं काही बरं वाईट झालं तर पोलीस जबाबदार राहतील, यावर पोलिसांकडे काहीतरी कारण असेल त्यांना अरेस्ट करण्याचे, त्याप्रमाणे कारवाई होईल, असली स्टंटबाजी बंद झाली पाहिजे असंही जयंत पाटील म्हणाले। साताऱ्याचे उदयनराजे यांनी शरद पवार यांच्या घरावर जो हल्ला झाला त्यावर जे केलंय ते इथंच फेडावं लागेल अशी प्रतिक्रिया दिली होती। त्यावर बोलताना जयंत पाटील म्हणाले की उदयनराजे हे संध्याकाळी बोलले आहेत, ते कोणत्या परिस्थितीत बोलले आहेत ते तपासले पाहिजे आणि नंतर त्यावर मी बोलेन, असं जयंत पाटील म्हणाले। जर तुम्हाला अपॉइंटमेंट मिळत असेल, जर तिथला मंत्री तुमच्याशी बोलत असेल, तर तुम्हाला जायला कोणी नाही म्हणले, माझ्याकडे सगळा पत्र व्यवहार आहे, मी काही तर आचरण करणार नाही, त्यांना उद्धारासाठी पुढे सोडायच्या। तुम्हाला गेल्या 10 वर्षामध्ये जे जमलं नाही या लोकांमुळे त्या ठिकाणी मी हा कार्यकर्ता निवडून आलेलो आहे आणि हा कार्यकर्ता या लोकांसाठी आणि या मतदारसंघासाठी शेवटपर्यंत सगळ्यात आहे। जे राजकारण तुम्हाला त्या ठिकाणी करायचं ते करा आणि तुम्हाला जर विकासावर बोलायचं असेल, मागे कशाला बोलता, मीडियामध्ये कशाला बोलता, कुटुंबावर कशाला बोलता, यायचं असेल तर समोरासमोर या, हा कार्यकर्ता समोरासमोर उत्तर द्यायला तयार आहे, क्षमा करणार नाही, पण माझ्या मतदारसंघातल्या लोकांचा ऊस राहू नये म्हणून त्या कारखान्याला माझ्या कंपनीकडे 20 कोटी रुपये मी त्या ठिकाणी दिले। फक्त का कारखाना चालला पाहिजे, कारखाना हा चालू माझ्या शेतकऱ्याला ऊस तुटला गेला पाहिजे। आज या वर्षी अजून कशी चालू आहे, आपण आतापर्यंत या तिन्ही कारखान्यात मिळून 15 लाखपेक्षा जास्त ऊस त्या ठिकाणी आपल्या मतदारसंघाचा गाळलेला आहे। गेल्या वर्षी हा आकडा 9 लाखाचा होता आणि त्याच्या आधी आपण घरी 5-6 लाखापेक्षा पुढे त्या ठिकाणी गेलो नव्हतो। अरे बाबा, तुमचे सुद्धा घरचे ऊस त्या ठिकाणी 9-10 लाख आम्ही त्या ठिकाणी तोडलेले आहेत, 9-10 लाख आपण कुठं आहोत, आत्ता आहोत, पण फक्त लोकांच्या हिंमतीवर आणि जी रणनीती असते ती रणनीती योग्य पद्धतीने त्या ठिकाणी आपण आखली तर त्याचा फायदा हा आपल्या पार्टीला त्या ठिकाणी होत असतो। शंका आहे त्यातले किती एसटी कर्मचारी होते आणि ते कोणत्या परिस्थितीत होते याचं वर्णन एका चॅनलने केलेलं आहे, ते पाहिलं तर कोणीतरी प्रयोग केलेलं आणि मुद्दाम घडवून आणलेली घटना आहे। जाणीवपूर्वक आमच्या नेत्यांच्या घरावर हल्ला करण्याची पद्धत यापूर्वी कधी महाराष्ट्रात असे घटना घडलेली नाही। पवार साहेबांच्या घरावर हल्ला करून या सगळ्या एसटी कर्मचाऱ्यांनी जो संप केलेला आहे, त्या संपात जे पुढारी होते त्यांना कोर्टाने काल निर्णय दिल्यानंतर त्याचं अपयश त्यांना जे काही आहे त्यातल्या काही लोकांनी पेढे वाटले, आनंद व्यक्त केला आणि काही लोकांनी या पद्धतीनं पवार साहेबांना च्या घरावर हल्ला करण्याचं दुष्कृत्य केलं। मी त्याचा निषेध तर करेन असे मला खात्री आहे की जाणीवपूर्वक समाजात दुही माजवणं, अशा घटना करणं आणि पवार साहेबांच्या घरापर्यंत जाऊन त्यांच्या घरावर हल्ला करण्याचं काम आमचे इतके वयस्कर आमचा नेता, त्यांच्या धर्मपत्नी 75 वर्षाच्या, त्यांची नात, एवढी तिघंच घरीत असताना असा भ्याड हल्ला करणं आणि घरावर त्यांच्या जाणं आणि दगडफेक करणं हे अत्यंत निषेधार्ह आहे। जे आलेले होते ते खरंच एसटीचे कर्मचारी, मला वाटत नाही की पवारसाहेबांनी एवढं एसटीच्या कर्मचाऱ्यांना गेल्या 40 वर्षात वेळोवेळी मदत करून त्यांना आधार देण्याचं काम केलंय। त्यातला खरा एसटीचा कर्मचारी कधीही पवारसाहेबांच्या घरापर्यंत अशा पद्धतीने जाणार नाही आणि पवारसाहेबांनी पुढाकार घेऊन उलट मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला, जे गोष्टी एकदम खाली होत्या त्या बऱ्याच वर आणून
एसटी कर्मचाऱ्यांना मदत करण्याचं काम केलं, त्यामुळे एसटी कर्मचारी हा याच्यात कुठेही असेल असं मला वाटत नाही. हे मुद्दामून जाणीवपूर्वक केलेलं कृत्य आहे. जे तिथं आलेले होते ते एसटी कर्मचारी होते का, त्यांना अनेक प्रसारमाध्यमांनी त्यांच्या मागण्या विचारल्या तर मागण्याही त्यांना सांगता धडेत नव्हत्या. हे मला असं वाटतंय की ते कोणत्या परिस्थितीत होते, काय होते, याची चौकशी येऊन सत्य बाहेर येईल. गुप्तचर यंत्रणा कुठेतरी कमी पडली का याच्यावर आरोप केला जातो. गुप्तचर यंत्रणा कमी पडली का भरपूर आरोप केला जातो. यामुळे काय कुणामुळे झालं यापेक्षा कुणी केलं याला जास्त महत्व आहे. आणि पोलीस हत्ती ते होते.